अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। भाजपा विधायक मंदा मात्रे ने मनपा आयुक्त से की मुलाकात, जर्जर इमारतों के गिरने की जताई चिंता, रहवासियों के लिए ट्रांजिट कैंप बनाने की मांग। मुंबई के कई ठिकानों पर जर्जर इमारतों की गिरने की घटना के बाद नवी मुंबई की जर्जर इमारतों के रहवासियों की चिंता बढ़ गई है। बेलापुर की भाजपा विधायक मंदा मात्रे ने इसी मुद्दे को लेकर नए मनपा आयुक्त से मुलाकात की और सुरक्षा के लिहाज से क्या क्या इंतजाम किए जा रहे हैं इसका ब्यौरा मांगा। इस दौरान भाजपा जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, वरिष्ठ पदाधिकारी विजय घाटे, दत्ता घंगाले, नगर सेवक दीपक पवार समेत कई पदाधिकारी भी मौजूद थे। विधायक मंदा मात्रे ने मुलाकात के बाद कहा कि आयुक्त ने हफ्ते भर में जर्जर इमारतों की स्थिति और रहवासियों के लिए प्रस्तावित इंतजामों की जानकारी साझा करने का भरोसा दिलाया है। आइए सुनाते हैं इस पर बीजेपी विधायक मंदा मात्रे ने क्या कहा। या पावसाळ्यामध्ये जवळजवळ काय होईल ते आज सांगू शकत नाही। गेले अनेक वर्ष धोकादायक इमारतीचं पुनर्वसन व्हावं, पुनर्वसन होताना त्या लोकांची राहण्याची व्यवस्था कुठे करण्यात यावी या विषयावर सातत्याने आम्ही पाठपुरावा केलेला आहे, सभागृहामध्ये केलेला आहे, अधिवेशनात प्रत्येक अधिवेशनात केलेला आहे। पण आज कालची दुर्घटना बघितल्यानंतर आपण दुर्घटना होण्याची वाट बघायची का नवी मुंबईकरांनी, त्यासाठी आयुक्तांना भेटलो आणि त्यांना आम्ही 2-4 प्रश्न दिले ते प्रेस नोटमध्ये की आपण महानगरपालिकेच्या वतीने अशी कोणती व्यवस्था जर उद्या अपघात झाला तर केलेली आहे, कुठे केलेली आहे, संक्रमण शिबिर कुठे कुठे आहेत, किती आहेत, किती लोकांची राहण्याची व्यवस्था आपण करू शकतो, असे वेगवेगळे प्रश्न आज आम्ही आयुक्तांना विचारलेले आहेत। आणि जर या 8 दिवसांमध्ये आपण मीटिंग घेऊन दखल घ्या आणि आपण कुठे प्रोव्हिजन करू शकता, उद्या अपघात झाला, आग लागली, कुठे गॅसने इमारती स्लॅब पडला, काय झालं, तर अशा लोकांची आपण कुठे व्यवस्था करू शकतो। कर रूपाने नवी मुंबईतील सगळे नागरिक वेगवेगळ्या करांनी पैसे भरत असतात, तर त्यांची जबाबदारी ही महानगरपालिकेवर आहे। आणि अशा सगळ्या विषयाचं त्यांनी सगळ्या मला सांगितलं, 8 दिवसात आता आम्ही अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आम्ही तुम्हाला, तुम्ही सांगा कुठे जागा सुचवत असाल तर सुचवा, आम्ही त्या पद्धतीने ज्या उद्या अपघात वगैरे झाला, काय झालं, उद्या पूर आला समजा, एखादा नाला वाहून गेला आणि तिथली लोकं असतील, मग ती झोपडपट्टीची असतील, कुठली असतील, तर त्यांना राहण्याची व्यवस्था कुठे आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या वेळी वैभव गायकवाडच्या वॉर्डामध्ये बिल्डिंग कचली होती आणि त्या लोकांची आम्ही शेवटी उलव्याला शिडकोला सांगून व्यवस्था केली होती, पण ते लोक तिथे जायला तयार नव्हती कारण मुलांच्या शाळा इथे होत्या। तर अशा परिस्थितीमध्ये वेळोवेळी आम्ही हा विषय गांभीर्याने मांडतो, पण सरकार आणि महानगरपालिका किंवा शिडको कुठलीही दखल घेत नाही। आणि ही दखल घेतल्या न गेल्यामुळे उद्या जर अपघात झाला आणि जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असेल, असे आज आम्ही त्यांच्याकडे विचारणा केलेली आहे। आणि लवकरात लवकर 8 दिवसात आम्हाला त्यांनी अहवाल प्राप्त करून द्यावा की आम्ही कुठे व्यवस्था करू, कशी करू, अपघात झाल्यानंतर किंवा व्हायच्या अगोदर आम्हाला जर उद्या अपघात झाल्यानंतर जर आपण यंत्रणा राबवायची, पण त्याच्याच अगोदर जर आपण सुविधा करून ठेवली तर आपल्याला खूप काही लोकांच्यासाठी आपला एक दिलासा मिळेल। आणि हा नवी मुंबईचा फार मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे। एक तर रिडेव्हलपमेंटला आपण वेगवेगळे पेपर मागता आणि वेगवेगळे पेपर मागत असताना आपण जवळजवळ कुठल्याही इमारतीला आजही अजून परवानगी दिलेली नाही, अनेक इमारती तुटून पडलेल्या आहेत, तोडलेल्या आहेत विकासकांनी, पण त्याचं कुठेच काही पाठपुरावा झालेला नाही। तर ह्या सगळ्या गोष्टीवर कोविड एक प्राधान्य आहे, पण ही दुसरी गोष्ट पण, कारण काय आपण आता कोविड कोविड करत करत सगळं पूर्ण देश महाराष्ट्र चाललेलं आहे, बाकीच्या ज्या इतर सुविधांकडे आपण दुर्लक्ष करत चाललेलो आहे, तर इतर सुविधासुद्धा त्याच्याबरोबर प्राप्त व्हाव्या यासाठी आज आम्ही नवनिर्वाचित आयुक्तांना भेटलो। त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला, त्यांनी सांगितलं ताबडतोब आम्ही मीटिंग घेऊन नेमकं काय करता येईल लोकांसाठी, जनतेसाठी, ते आम्ही करू, असं त्यांनी मला आज सांगितलेलं आहे। बता दें कि फिलहाल नवी मुंबई में 400 से अधिक ऐसी इमारतें हैं जिन्हें महानगरपालिका ने जर्जर घोषित किया है। भारी बारिश में ऐसी इमारतों के गिरने का बड़ा खतरा है। हालांकि ऐसे हादसों के दौरान वहां के नागरिकों को शिफ्ट करने और उनको राहत देने के लिए पर्याप्त ट्रांजिट कैंप जैसे इंतजाम नहीं है।
उम्मीद है नए मनपा आयुक्त अभिजीत बांगर भाजपा विधायक की मांग के बाद ऐसी त्रासदी से निपटने के लिए पहल जरूर करेंगे। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया।